महाराज आपले परम पूज्य सद्गुरु रमणनाथ जी महाराज यांचे समाधी मठ आहे, याची जी त्रिपुरा पौर्णिमा जी येत आहे आपली 13 तारखेला, 13 ते 15 तारखेपर्यंत आपला जो कार्यक्रम आहे त्याचं महत्त्व काय आहे आपण सांगाल का? परम पूज्य सद्गुरु रमणनाथ जी महाराज यांनी 1735 इथे संजीवन समाधी घेतली भगवान दत्तात्रयाच्या आदेशानुसार. सद्गुरु रमणनाथ महाराज हे 1600 या भोगावती किनारी दत्तात्रयाच्या आदेशानुसार आले आणि या भूमीवर त्यांनी 110 तपश्चर्या केली. आणि 110 तपश्चर्या ही करत असताना भगवान दत्तात्रयांचा त्यांना आदेश झाला की याच भूमीवर त्रिपुराळी पौर्णिमेच्या दिवशी, वार होता शुक्रवार, या दिवशी तुला संजीवन समाधी घ्यायचे, जशी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. आणि त्रिपुराळी पौर्णिमा वार शुक्रवार 1735 सद्गुरु रमणनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली. आणि या संजीवन समाधी, याच रमणनाथ महाराजांचा संजीवन समाधी महोत्सव हा आज आपण येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या त्रिदनात्मक अशा पंचकुंडी बगलामुखी महायागाच्या निमित्ताने हा महोत्सव आपण साजरा करतो. आपण यानिमित्त आपले जे भक्तगण आहेत किंवा आपल्या परिसरातील यांना आपण काय आदेश द्याल किंवा काय आपण हे देणार? बघा, सद्गुरु या भूतलावर जे अवतारित होतात, संत या भूतलावर अवतारित होतात, ते जगतकल्याणाकरता, मनुष्याच्या उद्धाराकरता हे अवतारित होतात. आणि अशा या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये जेव्हा भक्तगण येतात तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने भक्तांना ज्ञान, त्यांना एक सद्गुरूंची ऊर्जा ही प्राप्त होते आणि त्यांच्या जीवनकल्यात्मक कार्य याला प्रेरणा भेटते, स्फूर्ती भेटते. म्हणून समस्त भक्तगणांना मी एवढंच विनंती करेल की अशा या महान सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये येऊन त्यांनी सद्गुरूंचं दर्शन घ्यावं, त्यांचा कृपा आशीर्वाद घ्यावा आणि आपलं जीवन हे यशस्वाकडे नेण्यासाठी सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर करून घ्यावी.